आणि बघूयात पुढची बातमी. ओबीसींची सूक्ष्मतम नोंद करायला सरकारनं सांगितलेलंच नाही. सूक्ष्मतम नोंद करायला सांगितलं तर 6 महिन्यात तपशील देऊ असं पुण्याच्या गोखले संस्थेनं माहिती देताना म्हटलंय. मग यानं ओबीसींच्या सूक्ष्मतम नोंदणीसाठी गोखले संस्थेचा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करायचा दावा केला आहे. मात्र असा कुठलाही अहवाल गोखले संस्थेकडे नसल्याचं संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान गोखले संस्थेचा मराठा आरक्षण देण्याच्या निमित्तानं केलेला अहवालच उपलब्ध आहे असं समजतंय. यामुळे मवियाचा न्यायालयातील दावा कितपत टिकणार असा प्रश्न उपस्थित राहतोय.